माणसाचा बेजबाबदारपणा आता जनावरांच्या जीवावर उठलाय. पुण्यामध्ये एका गायीच्या पोटातून तब्बल 8.5 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आलंय. योग्य पद्धतीनं विल्हेवाट न लावता वाटेल तिथे फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत असल्याचं हे धक्कादायक उदाहरण. माणसांचा बेदरकारपणा आता जनावरांच्या जीवावर उठलाय. पुण्यामध्ये एका गायीच्या पोटातून तब्बल 8.5 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आलंय. योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता वाटेल तिथे फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे हे धक्कादायक उदाहरण आहे. गाय असो वा कुठलंही जनावर, पशुवैद्यकीय शास्त्रात ऑपरेशन ही गोष्ट नवीन नाही. मात्र या ऑपरेशन दरम्यान गायीच्या पोटात काय सापडलं ते मोठं धक्कादायक आहे. गायीच्या पोटातून अक्षरशः प्लास्टिकचे मोठे मोठे गोळे बाहेर काढण्यात आले. आमच्याकडे घरी 3 गाय आहेत. त्यातली एक गाय 4 दिवसापासून आजारी होती. डॉक्टरांना बोलवलं मी. डॉक्टरांनी 2 दिवस त्यांना प्राथमिक औषधं दिली. त्याच्यातून काय त्यांना निदान झालं की ते म्हटले तिच्या पोटात वेगळं काहीतरी असेल म्हणून ती खात नाही किंवा ती आजारी आहे. मग त्याला ऑपरेशन करायला लागेल. मग मी ते ठीक आहे म्हटलं ऑपरेशन करा. ऑपरेशन केलं तर तिच्या पोटातून साधारणतः 8-8.5 किलो प्लॅस्टिक आणि वायर वगैरे सापडल्या. आणि आता तिचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय आणि आता ठीक आहे तिचं. चरताना अन्नावाटे पोटात गेलेलं प्लास्टिक गायीच्या आजारपणाला कारणीभूत ठरलं. प्राथमिक उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही म्हणून गायीचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 2 तास ऑपरेशन चाललं. विघटन होऊ न शकणारं प्लास्टिक किती घातक आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बहुतेक वेळा घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीतून वाटेल तिथे टाकला जातो. गुरंढोरं चरण्याच्या जागांवर प्लास्टिकचे उकिरडे बनलेत. चरताना खाद्यातून प्लास्टिक वेगळं करणं गुरांना शक्य होत नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे हे प्लास्टिक जनावरांच्या जीवावर उठतं. हे टाळायचं असेल तर माणसानं शहाणं बनण्याची गरज आहे. हे प्लास्टिकमुळे घडलंय. हे प्लास्टिक जितकं म्हणजे जनावरांनी ते प्लास्टिक लोकांच्या चुकांमुळेच होते. ते लोक त्याच्यात खरकटं वगैरे बांधून ते प्लास्टिक रस्त्यावर टाकतात. जाता येता जनावरं ते खातात आणि ते त्यांना अपायकारक आहे सगळं प्लास्टिकचा चारा. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन अहमदनगर.